शिवराय मित्रांनो मराठीमध्ये मी आकाशबाब आपले सर्वांचे स्वागत करतो आज मित्रांनो आपण पाहुणा जेवलात काय या साँगवर आपण व्हिडिओ एडिंग केलेले आहे व्हिडिओ एकदम कडक इडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिलेलं दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शनमधून जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमधून जर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी ए डब्ल्यू तुम्हाला वरती देऊन पायामध्ये असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओचा प्रिओ जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला करा मी इंस्टाग्रामवर सर्व प्रिओ करत असतो तर इंस्टाग्राम लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल नाव स्क्रीनवर पाहायला मिळत आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ रिडिंग आणि नवनवी बॅनर इडिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेत आपण आपल्या प्रियो पूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला सुरुवात करून घेऊया अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी मित्रांनो व्हिडिओचा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला जी बिटमा पोलिंग दिलेले आहे त्यावर क्लिक करून ते इम्पोर्ट करून घ्या ते इम्पोर्ट केल्यानंतर असं बघा इंटरफेस पाय मुंजल त्यानंतर खाली प्लस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे मेडियावर क्लिक करायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटे ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे ते मित्रांनो मी एक फोटो तयार केलेला आहे ते ओपन करून घेतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे काही जे फोटो दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला दुसरे फोटो ॲड करायचा असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तुम्ही मित्रांनो कोणताही आपल्याला फोटो घेऊन घ्यायचा आहे आणि त्यावरती प्लस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचा आहे आणि हा फोटो व्यवस्थित फुल स्क्रीनमध्ये होत नसेल तर तेवढी तीन डॉटवर आपला क्लिक करून घ्यायचं आहे फिल कॉम्पिटिशनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर या तीरवर क्लिक करायचं आहे याचा समोरचा भाग आपला कट करायचा आहे त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचे आहे मेडिओ क्लिक क्लिकायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे या ती रो क्लिक करायचा समोरचा भाग आपल्याला कट करून टाकायचे आहे वरती तीन डॉट रो क्लिकून फील कॉम्पिटिशन हे क्लिकून घ्यायचे आहे तरीसुद्धा मित्रांनो फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मुवा ट्रान्सपोर् क्लिक करायचा आहे आणि खो थोडं आपल्या खाच्या साईडला ते ओढून घ्यायच्या व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपले जे काही जे सर्व फोटो आहे शोर्टपर्यंत आपल्याला सर्व ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो मी हे जे काही सर्व फोटो आहे एकदा शोर्टपर्यंत ॲड करून घेतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जे सर्व फोटो आहे आपल्याला फुल स्क्रीनमध्ये तिथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर इथे स्टार्ट लावायचे प्लस वर क्लिक करायचा आणि इथून कोणता एक आपला सेप घेऊन घ्यायचा ते सेप घेतल्यानंतर वरती तीन डॉट व क्लिक करायचे आणि फिल कॉम्पिटिशन क्लिक करायचे त्यानंतर इथे कलर फिल ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे या ऑप्शन व क्लिक करायचे आणि ही जे रे मित्रांनो आपल्या खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकार ओढून घ्यायचे आणि वरची सुद्धा आपल्याला इथे सेंटरला लावून घ्यायच्या अशा बघा सेंटरला यायचे खालची थोडी खालच्या साईडला इथे लावून घ्याय ओढून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे शाडो आपल्या इथे तरुण घ्यायचं शाडो इपेट तशा प्रकारे आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जो ब्लॅक कलर म्हणतात त्यावर क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि हा ब्लॅक कलर पूर्णपणे इरेज करून टाकायचा आहे तर मित्रांनो व्हाईट कलर आपण थोडं इथे वरती घेऊया म्हणजे आपल्याला तिसऱ्या दिवशी इथे दिसून जाईल तशा पाहा वरती घ्यायचा आणि वरून आपला हा जो कलर आहे थोडं आपल्या खालच्या साईडला ते घेऊन घ्यायचं म्हणजे जसं इथे इंटरप्राईज पाहायला मिळून जाईल त्यानंतर पूर्ण वेडिओ आपल्याला ते शेवटी यायचे थोडी बॅग घ्यायची या ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओवर लिहून घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला ते स्टार्ट लावून जायचे थोडे बॅग यायचे प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आहे मी तुम्हाला पावन जी दिलेली आहे ती पावन जी ते घेऊन घ्यायचं टिक्स जी आणि मित्रांनो आपला मोह ट्रान्सपोर्य आणि अशा प्रकार खालच्या इथे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे मोह क्लिक लिखून मित्रांनो जी साईज थोडी वाढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही जी जी आहेत आपल्याला इथे ॲड करून घ्यायची त्यानंतर पूर्ण वेळेस शेवटी यायचे आहे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे बाहे अशा प्रकार मी ते लावलेलं आहे तर मित्रांनो शेडो पेन ते मित्रांनो याचा जो कलर आहे थोडा आपल्याला ती वरती घ्यायचा म्हणजे आपल्याला ती दुसऱ्या व्यवस्थित दिसून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला ती वरती घेऊन घ्यायचं म्हणजे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित इथे पाया मिळून आहे त्यानंतर मित्रांनो ही जी पेंज आहे सुद्धा आपल्या व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टला येऊन जायचं आहे स्टार्टला आल्यानंतर प्लसवर करायचे मेडवा क्लिक करायचे आहे मी तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे बॉर्डर इथे ॲड करून घ्यायची आणि बॉर्डर मित्रांनो वरती तीन डॉ करून फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिकून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित फिट होऊन जाईल त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे आणि थोडे बॅग यायचे थोडे बॅग आल्यानंतर सॉरी मित्र आपण जास्त बॅग आले थोडे बॅग आल्यानंतर ऑप्शन क्लिकून पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे आपल्याला ते शेवटी म्हणजे अगोदर यायचे म्हणजे स्टार्टला राहायचे आहे प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो काही लोबो असेल तुम्ही स्वतःचा लोबो तयार केलं असेल किंवा तुमचं स्वतःचं नाव इथे ॲड करायचं असेल तुम्ही ते ॲड करू शकता ते मी माझ्या चॅनलचा जो लोबो आहे ते इथे ॲड करून घेतो मी एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये तो इथे एडिट केलेला बघा अशा प्रकारे ते प्लसवर क्लिक मी इथे ॲड करून घेतो त्यानंतर खाली इथे मोवा ट्रान्सफर ऑप्शन पाहू त्यावर क्लिक करायचे आहे झूमवर क्लिक करायची आहे याची जी साईज आहे ती आपल्याला कमी करून घ्यायची बघ मी साईज आहे कमी करून घेतो ले ले। ते जास्त कमी झालेलं आहे त्यानंतर जेव्हा वरचे ऑप्शनवर क्लिक करायची आहे आणि कोणत्याही ठिकाणी आपल्याला जिथे ॲड करायचं तिथे तुम्ही ॲड करू शकता बघ मी वरती या ठिकाणी इथे ॲड करतो त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे आहे आणि थोडे बॅग यायचे या ही ऑप्शन करून पूर्ण व्हिडिओला लावून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपले जे सर्व मटेरियल आपण व्यवस्थित इथे ॲड केलेलं आहे ते मित्रांनो आपला डायरेक्ट इथे बॅग घेऊन जायची आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये असे की पॅड लिंक पाहिजे त्यावर क्लिक कोणती इम्पोट करून घ्या तिपूट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्हाला सहा फोटोला इथे इपीड दिलेला पाया मिळून जात आहे ते मित्रांनो पहिला फोटोचा इपेड आपला कॉपी करायचा आहे त्यासाठी फोटो क्लिक करायचं इफे क्लिक करायचे तीन डोटो क्लिक आपला कॉपी पेड क्लिक करून घ्यायचे आणि ते बॅग घेऊन जायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला बिटमा पोंट मध्ये जायचे आहे भिटमा पोस्ट मध्ये गेल्यानंतर मित्रांनो पहिला जो फोटो आहे पहिला फोटो आपल्याला ते क्लिक करून घ्यायचा पहिला फोटो क्लिक करून घेऊया त्याच्या या पहिल्या फोटो क्लिक केल्यानंतर इपेट क्लिक करायचे तीन क्लिक उखलून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचं आहे हा जो इपेट आहे तर आपण आता पहिल्या फोटोला इपीड पेस्ट केलेला आहे दुसरा फोटो सोडायचा आहे तिसऱ्या फोटोला इपेट पेस्ट करायचा आहे म्हणजे एक फोटो सोडून आपला हा इपेट पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो एक फोटो सोडून हा इपेट पेस्ट करत जायचं ते मित्रांनो इथे तुम्हाला एक मोठा फोटो पाय मिळेल तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हा इपेट इथे पेस्ट करून टाकायचं बघा हा जो मोठा फोटो तुम्हाला इथे मत आहे तिथपर्यंत आपल्याला ते एक फोटो सोडून हा इपेट इथे पेस्ट करून टाकायचा आहे मोठ्या फोटोला द्यायचा नाही फक्त त्याच्या मागच्या सर्व फोटोला द्यायचा आहे त्यानंतर इथे बॅग येऊन जायचे परत एक इपीट म्हणून गेल्यानंतर दोन नंबरच्या फोटोचा जे इपिट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं दोन नंबरच्या फोटोचं कॉपी करून घेतो त्यानंतर इथे बॅग येऊन परत मित्रांनो बिटमा पॉईंट मध्ये जायचं आहे बिटमा पॉइंटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की एका फोटोला इपेट पेस्ट करायचा दुसरा फोटो सोडायचा आहे आणि जो जो फोटो आपण इथे सोडलेला आहे त्या फोटोला आपला हायपीट पेस्ट करून टाकायचा आहे ती मोठ्या फोटोपर्यंत या फोटो आपण सोडलेले त्यावर क्लिक करायचं आहे इपेट क्लिक करायचं तीनदा डोकलून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा हा प्रकार आहे ज्या ज्या फोटो आपण इथे सोडलेला आहे या मोठ्या फोटोपर्यंत त्या सर्व फोटो आपला हाय पीड इथे पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर बॅग घेऊन जायचे परत से किपीट जायचे आणि तीन नंबरच्या फोटोचा जो इपिट आहे आपलं कॉपी करून घ्यायचं बाग तीन नंबरच्या मी मध्ये कॉपी करून घेतो ते कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपलं इथे बॅग घेऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमा पोट मध्ये जायचे आहे बिटमा पोटमध्ये गेल्यानंतर आपण जो मोठा फोटो इथे ऍड केलेला आहे त्या मोठ्या फोटोपर्यंत आपल्याला ते येऊन जायचे आणि त्या मोठ्या फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करून टाकायचं तर बाकी मित्रांनो आपण इथे या या इथं आणि जो मोठा फोटो तुम्हाला इथे पाया मिळत जात आहे ते मित्रांनो त्या मोठ्या फोटोला आपला हाय इथे पेस्ट करून टाकायचा बघा मोठ्या फोटोवरती आहे तर बघा हा मोठ्या फोटो आपला क्लिक करायचा आहे ईपीटो क्लिक करायचं आहे आणि तीन डॉटो क्लिक करून पेस्ट इपीड क्लिक करून घ्यायचं आहे फक्त या मोठ्या फोटोलाचा हायपिट पेस्ट करायचा आहे त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे सेक से की पण जायचं आहे आणि चार नंबरच्या फोटोचा जो ई आहे तर आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो चार नंबरच्या फोटोचा ई मध्ये कॉपी करून घेतो तो कॉपी करून घ्यायचा आणि ते बॅग येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमा पोड पण जायचं आहे विठमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण जो मोठ्या फोटोला तस इपेट ॲड केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला इथे येऊन जायची आहे बघा मित्रांनो आपण इथे मोठ्या फोटोपर्यंत इथे येऊन जाऊया है, ते मोठ्या फोटोपर्यंत आल्यानंतर मित्रांनो याच्यासमोरचे तुम्हाला जे दोन फोटो इथे मिळत आहे त्या दोन फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करून टाकायचा आहे बघ मित्रांनो तुम्हाला हा जो मोठा फोटो मिळत आहे याच्यासमोरचे दोन फोटो आपला हाय पीड इथे पेस्ट करून टाकायचा आहे बघा अशा प्रकारे हा जो ई आहे तर आपल्याला या दोन फोटोला ही पीड इथे पेस्ट करून टाकायचा आहे बघ मित्रांनो मी दोन फोटोला हाय पीड इथे पेस्ट केलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचे परत की पेडमधून जायचे आहे आणि पाच नंबरच्या फोटोचा जो इपीड आहे ते आपलं कॉपी करून घ्यायचा तर बघा पाच नंबरच्या फोटोचा इपीड मी ते कॉपी करून घेतो तो कॉपी केल्यानंतर आपल्या ते बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बिटमा पोर्ट मधून जायचे बेटमा पोर्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण ज्या दोन फोटोला ते इपेट पेस्ट केलेलं आहे आत्ताच ते याच्यासमोरचे जे दोन फोटो पाहायला मिळेल त्याला आपला हा जो इपेट आहे ते पेस्ट करून घ्यायचं तर बघा इथे आपल्या समोर यायचे आहे समोर आल्यानंतर बघा की आपण ह्या दोन फोटोला ते इपीठ पेस्ट केलेल्या आहेत याच्यासमोरचे जे दोन फोटो आहे डबल बीड्स मागपर्यंत तिथपर्यंत आपला हाय पीड रीती पेस्ट करून टाकायचा बघा याच्यासमोरच्या आपण मोठ्या फोटोच्या समोरच्या जे दोन फोटो आहे त्याला आपण हा इपेट पेस्ट केलेला होता तर याच्यासमोरचे परत दोन फोटो राहिलेले डबल बीड्स आगपर्यंत त्याला आपला हा हाय पीड पेस्ट करून टाकायचा आहे तर बघा मित्रांनो आपण हा जी युपीड आहे या दोन फोटोला आपण हा यू इथे पेस्ट करून टाकूया तर पेस्ट केल्यानंतर परत मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचं आहे आणि सेकिपेंट पण जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचं जी युपीड आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा शेवटच्या फोटोचा ते कॉपी करून घेतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग येऊन जायचे आहे परत मित्रांनो बिटमा पॉईंट म्हणून जायचं आहे बिटमा पॉईंटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला डबल बिडस्मार्क पाय मिळून जाईल तर त्या डबल बिडस्मार्कपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे तर मित्रांनो आपण समोर ते डबल बिड्समार्कपर्यंत येऊन जाऊया तर बाबा मित्रांनो या डबल बेड्स मार्कपर्यंत आपण आलेलं आहे ते आल्यानंतर मित्रांनो इथून समोर तुम्हाला जे सर्व फोटो मिळत आहे ते सर्व फोटोला आपला हाय पेस्ट टी आहे काय बाकी मित्रांनो मी इथून समोर जे सर्व फोटो आहे ते सर्व फोटोला हाय ते पेस्ट करून घेतो तर अशा प्रकारे सर्व फोटोला इपेड पेस्ट केल्यानंतर आपलं जी व्हिडिओ आहे पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांन समोरचेडू मध्ये जैन जे महाराष्ट्र